नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीएन स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील जिल्हे। या माहितीचं जे संकलन आहे ते केलेलं आहे अमोल चव्हाण सर अहमदनगर यांनी। तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे। 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हे व जे तालुके आहेत त्याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत। तर अकोला जिल्हा जो आहे त्यामध्ये 7 तालुके आहेत। अमरावती जो जिल्हा आहे त्यामध्ये 14 तालुके आहेत। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत। अहमदनगर जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत। बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत। बुलढाणा जो जिल्हा आहे त्यामध्ये 13 तालुके आहेत। भंडारा जो जिल्हा आहे त्यामध्ये 7 तालुके आहेत एकूण। चंद्रपूर जो जिल्हा आहे तर त्यामध्ये एकूण तालुक्याची संख्या आहे 15। धुळे जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्याची जी संख्या आहे तर ती आहे 4। गोंदिया या जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्याची संख्या आहे 12। हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तालुके आहेत 5। जालना जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत। जळगाव या जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत। कोल्हापूर जो जिल्हा आहे त्यामध्ये 12 तालुके आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत। मुंबई उपनगर जो जिल्हा आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त 3 तालुके आहेत। तर सर्वात कमी तालुके आहेत तर हे मुंबई उपनगर 3 तालुके आहेत। मुंबई शहर जे आहे मुंबई सिटी या सिटीमध्ये एकही तालुका नाही। त्यामुळे जर असा प्रश्न आला की महाराष्ट्रात असा कोणता जिल्हा आहे का ज्यामध्ये एकही तालुका नाही तर त्याचं उत्तर येईल मुंबई शहर। नागपूर या जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत। महाराष्ट्र राज्याची ही उपराजधानी किंवा हिवाळी राजधानी आपण ज्याला म्हणतो ती आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत एकूण। नांदेड जिल्ह्यामधील एकूण तालुक्याची संख्या आहे 16। नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्याची संख्या आहे 6। पुणे या जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत एकूण। परभणीमधील तालुक्याची जी संख्या आहे एकूण ती आहे 9। पालघर जो आहे ठाण्यामधून नवीन निर्माण झालेला जो जिल्हा आहे तर पालघरमधील एकूण तालुक्याची संख्या आहे 8। रायगड या जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्याची संख्या आहे 15। रत्नागिरीमध्ये एकूण तालुके आहेत 9। सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्याची संख्या आहे 8 आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत। सांगली या जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्याची संख्या आहे 10। साताऱ्यामधील एकूण तालुक्याची संख्या आहे 11। ठाणे या जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्याची संख्या आहे 7। उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये एकूण तालुके आहेत 8। वाशिम या जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्याची संख्या आहे 6। त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण तालुके आहेत 8। यवतमाळ या जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्याची संख्या आहे 16। तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत 36। तर त्याबद्दलची आपण काही विशेष माहिती बघू। तर एकही तालुका नसलेला जिल्हा म्हणजे कोणतं मुंबई शहर। मुंबई शहरामध्ये एकही तालुका आपल्याला आढळून येत नाही। राज्यातील सर्वाधिक तालुके असणारे 2 जिल्हे कोणते तर यवतमाळ आणि नांदेड। तर साधारणपणे यवतमाळ आणि नांदेड यामध्ये किती 16 तालुक्याचा समावेश आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये। राज्यात एकच जिल्हा असा आहे की त्यात फक्त 13 तालुके आहेत आणि तो जिल्हा म्हणजे कोणता बुलढाणा जिल्हा आहे। असे एकूण 4 जिल्हे आहेत की ज्यामध्ये किती तालुके आहेत 14 तालुके आहेत। तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत। असे एकूण 4 जिल्हे आहेत का त्यामध्ये 15 तालुके आहेत। असे एकूण 2 जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी फक्त 10 तालुके आहेत
त्यानंतर पुढे बघूया असा एकमेव जिल्हा आहे की जेथे फक्त 3 तालुके आहेत तो म्हणजे मुंबई उपनगर। यामध्ये फक्त किती तालुके आहे? 3 तालुके आहेत। असे 17 जिल्हे आहेत की त्याच्या तालुक्याची संख्या ही 10 खाली आहे। धुळे हा एकमेव जिल्हा आहे की ज्यात फक्त 4 तालुक्यांचा समावेश आहे। हिंगोली हा असा एकमेव जिल्हा आहे की त्यात फक्त 5 तालुके आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातील जिल्ह्यांची आणि तालुक्याची संख्या याबद्दल माहिती बघितली। तर उद्या आपण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील तालुक्यांची नावे आणि किती तालुके आहे याबद्दल माहिती बघणार आहोत। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि CN स्टडी पॉइंट हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा। थँक्यू।